एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना ना। असं नाव मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहताय की पेढे एकमेकाला भरवले जात आहेत आनंद व्यक्त केला जातो आहे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय आनंदामध्ये आहेत इथे ठाण्यामध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे आपण या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलू आपण आपण सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूया सर काय सांगाल सर काय सांगाल सर काय सांगाल बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालेलं आहे निवडणुकीसाठी विजय वाटतोय तुमचा काय वाटतं आहे हा जल्लोष आहे हा ॲक्च्युली खरं सांगायचं तुम्हाला झालं आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री जे महाराष्ट्रात हिंदू हृदयस बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आणि धर्मवीर धर्मवीर आनंद साहेब यांचा आशीर्वाद घेऊन हे जे आम्ही भूमिका घेतलेली आहे त्याचं आमचं ठाणेकरच नाही पूर्ण महाराष्ट्राला खूप अभिमान आहे आणि त्याचाच आशीर्वाद म्हणून बाळासाहेबांचा आशीर्वाद गुण हे जे आम्हाला आज दिलेलं आहे पक्षाचे नाव दिलेले आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे ह्याच नावाने आम्ही खूप पुढे जाणार याचा आम्हाला विश्वास आहे विजय बाळासाहेब ठाक ठाकरे हे जे नाव शिंदेसाहेबांना मिळालं त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व जनता खुश आहे आणि हा माझा विजय विजय झालेला समजा शिंदेसाहेबांचा विजय आहे शिवसेना हे नाव गेलं शिवसेना नाव गेलं जे काही लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या त्याला हे दिलेलं चोख उत्तर आहे तुम्हाला काय वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच स्वर्गीय आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने जे काही आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत त्यांचा आज नक्कीच विजय झालेला आहे ज्यांना बाळासाहेबांचं नाव भेटलेलं आहे काय सांगाल आज खरोखरच एवढा आनंद झालेला आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना बा बाळासाहेब शिवसेना हे पक्षाला नाव मिळालं आहे तळागाळातील शिवसेनेक एवढे आनंदी झालेले आहेत आणि पेढे वाटून आताच आनंद व्यक्त केलेला आहे पेढे वाटून एकमेकांना यांनी आनंद व्यक्त केलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना असं नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेलं आहे त्यामुळे एक एका प्रकारे एकनाथ शिंदे यांचा या संपूर्ण सुनावणीमध्ये विजय झालेला आहे असं म्हणता येईल कॅमेरामॅन विनेस अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट